पूजा पाटील एमईटीव्हीच्या बातमीपत्रात आपलं स्वागत। नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडींवर। पोलीस आयुक्त प्रभात रंजन यांच्या नेतृत्वाखाली नवी मुंबई सायबर सुरक्षा सप्ताहाची सुरुवात। मीटर प्रमाणे भाडे केवळ कागदावरच। नवी मुंबईत 900 पोलीस मित्र। ट्रान्स हार्बर हार्बर मार्गावरील प्रवाशांचा प्रवास लवकरच सुखकर। नवी मुंबईतील वाढत्या सायबर गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी सायबर सुरक्षा सप्ताह 2015 चं आयोजन करण्यात आलंय। 14 ते 19 डिसेंबर दरम्यान चालणाऱ्या या सप्ताहाचा उद्घाटन सोहळा सीबीडी बेलापूर येथील पार्क हॉटेलमध्ये पार पाडला गेलाय। सायबर सुरक्षेसंबंधी लोकांमध्ये जनजागृती पसरवण्याच्या उद्देशाने पोलीस आयुक्त प्रभात रंजन यांच्या मार्गदर्शनाखाली नवी मुंबई सायबर सुरक्षा सप्ताह 2015 आयोजन करण्यात आले। 14 ते 19 डिसेंबर दरम्यान चालणाऱ्या या सुरक्षा सप्ताहाचा उद्घाटन सोहळा सीबीडी बेलापूर येथील पार्क हॉटेलमध्ये पार पडला। दीपक शिखरपूर हे या सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते। दीपक शिखरपूर हे नामांकित आयटी तज्ज्ञ आहेत। या दरम्यान नवी मुंबई सायबर सुरक्षा सप्ताह 2015 माध्यमातून लोकांमध्ये जनजागृतीवर संदेश देण्यात आलाय। येत्या काळात व्हॉट्सअप व सोशल मीडियावर नियंत्रण न ठेवल्यास नवी मुंबईसाठी ही डोकेदुखी ठरू शकते, त्याचबरोबर सायबर गुन्हेगारीत ही वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही, असं मत आयटी तज्ज्ञ दीपक शिखरपूर यांनी पत्रकार समक्ष व्यक्त केलंय। काही गुन्हे हे पारंपरिक पद्धतीने घडतात, पण त्याचा उगम जो असतो तो सोशल मीडिया किंवा ईमेलवरनं होतो। आणि यासाठी दोन गोष्टी अतिशय महत्वाच्या आहेत की सायबर गुन्हेगार हे साधारण युवा पिढीतले प्रतिनिधी असतात, आणि असं म्हटलं जातं की सरासरी आयुर्मान सायबर गुन्हेगारीचं हे सध्या 18 ते 20 या वयोगटात आहे, आणि ते दरवर्षी कमी कमी होत चाललं आहे। आणि हे जर खरं असेल तर शाळा आणि महाविद्यालयात याचा अवेअरनेस होणं खूप महत्वाचं आहे। आयटी कंपनीचा नवी मुंबईतील वाढत्या जाळ्यामुळे शहरात सायबर गुन्हेगारी ही फोफावत चालली असून सायबर गुन्हेगारीला लगाम घालण्याचं खडतर आव्हान पोलिसांसमोर असल्याचं आयुक्त प्रभात रंजन यांनी यावेळी बोलताना सांगितलं। ऐकतो आहे की जे तुमच्या सोशल मीडियामध्ये फेसबुक किंवा इतर याच्यावर तुमचं जे प्रोफाईल पिक्चर्स किंवा तुमची इन्फॉर्मेशन असतात त्याच्यामधून सायबर स्टॉकिंग किंवा इतर प्रकारचे प्रकरण होतात, किंवा तुमचा असा एक तुमच्या असे चित्र प्रकार आणले जातात नेटवर ज्याचा वापर करून तुम्हाला ब्लॅकमेलवर केले जातात। अशा प्रकारचं जे जनजागरण आहे आपण शाळे कॉलेजमध्ये प्रत्यक्ष जाऊन किंवा नेटच्या माध्यमाने सुद्धा करू शकतो। याप्रसंगी अतिरिक्त पोलीस आयुक्त विजय चव्हाण, उपायुक्त सुरेश मेंगडे, शहाजी उमाप यांच्यासह इतर पोलीस अधिकारीही उपस्थित होते। व्हिडिओ जर्नलिस्ट गीता गुप्ता सोबत प्रणित कापसे, एमव्हीटीव्ही। मोरबे धरणाच्या माध्यमातून नवी मुंबईकरांना 24 तास पाणी देण्याचं आश्वासन योग्य नियोजना अभावी फोल ठरल्याचं दिसून येते। नवी मुंबईकरांना पाणी कपातीला सामोरे जावं लागते। ही अघोषित पाणी कपात नागरिकांवर लागणाऱ्या प्रशासन विरोधात भाजप व शिवसेनेनं नवी मुंबई महानगरपालिकेवर हंडा मोर्चा काढलाय। मोरबी धरणाच्या माध्यमातून नवी मुंबईकरांना 24 तास पाणी देण्याचं आश्वासन योग्य नियोजन अभावी फेल ठरल्याचं दिसून येत आहे। परिणामी नवी मुंबईकरांना पाणी टंचाईला सामोरे जावं लागत आहे। म्हणूनच आघोषित पाणी कपात नवी मुंबईकरांवर लादणाऱ्या प्रशासन विरोधात भाजप आणि शिवसेनेने नवी मुंबई महानगरपालिकेवर हंडा मोर्चा काढलाय। पाण्याचं योग्य नियोजन न झाल्याने डिसेंबरमध्येच नागरिकांना पाणी कपातीचा सामना करावा लागतोय। पाणी आमच्या हक्काचं आहे असं म्हणत विरोधी पक्षनेता विजय चौगुले व भाजपाचे गटनेता रामचंद्र घरत यांच्यासह युतीच्या नगरसेविकांनी मनपा अधिकारी अरविंद शिंदे यांना रिकामे हंडे देत जवाब विचारलाय। ब्युरो रिपोर्ट, एमव्हीटीव्ही। ट्रान्स हार्बर आणि हार्बर मार्गावरील रेल्वे लोकल प्रवाशांचा प्रवास 2016 या वर्षात थोडासा सुखकर होणार आहे। या सर्व मार्गावर धावणाऱ्या लोकल रेल्वे फेऱ्यांची संख्या वाढणार आहे। वाशी ठाणे ठाणे पनवेल या ट्रान्स हार्बर आणि सीएसटी पनवेल या हार्बर मार्गावर धावणाऱ्या रेल्वे लोकलमधील वाढत्या गर्दीमुळे लोकलमधून खाली पडून प्रवाशांचा मृत्यू होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे। रेल्वे लोकलमधून खाली पडून प्रवाशांच्या होणाऱ्या अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी रेल्वे सुरक्षा कमिटी स्थापन करण्यात आली आहे। येत्या 26 जानेवारी 2016 पर्यंत रेल्वे लोकलच्या 40 नवीन फेऱ्या सुरू करण्याचा निर्णय मध्य रेल्वे प्रशासनाने घेतलाय। त्यापैकी ठाणे वाशी आणि ठाणे पनवेल ट्रान्स हार्बर मार्गावर 22 लोकल तर सीएसटी पनवेल हार्बर मार्गावर 7 लोकल, कुर्ला ते ठाणे कल्याण, पुणे टिटवाडा, बदलापूर या स्थानकांपर्यंत 11 रेल्वे लोकल धावणार आहे। ब्युरो रिपोर्ट, एमव्हीटीव्ही। पोलीस महासंचालकांतर्फे सर्व पोलीस ठाण्यांमध्ये पोलीस मित्र संकल्पना राबवण्याचे आदेश देण्यात आले। त्या अनुषंगाने मुंबई परिमंडळ 2 मध्ये 900 जणांना पोलीस मित्र बनवण्यात आले।
सामाजिक दायित्व म्हणून पोलीस मित्रांतून त्यांचे सुप्त गुण हेरून त्यांना पोलीस दलात आणण्याचा प्रयत्न राज्यभर सुरू आहे। पोलीस मित्र रात्रीच्या गस्तीत पोलिसांची मदत करणार आहे। दररोज पोलीस मित्रांच्या ड्यूटी लावून त्यांना कामाविषयी माहिती देण्यात येणार आहे। त्याचप्रमाणे पोलिसांसोबत रात्रीच्या गस्तीत पोलिसांच्या हातात हात देऊन कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे। पोलीस मित्रांची सूची तयार झाल्यानंतर प्रत्येक पोलीस ठाणे त्यांच्या सोयीनुसार पोलीस मित्रांची मदत घेणार आहे। नवी मुंबई पोलीस आयुक्तालयात नवी मुंबई आणि पनवेल व उरण या तालुक्यांचा समावेश होतो। नवी मुंबई महापालिका हद्द परिमंडळ 1 आणि पनवेल व उरणचा परिमंडळ 2 मध्ये समावेश होतो। या हद्दीतील वसाहती, महामार्ग, बाजारपेठा, MIDC, नवनवीन प्रकल्प, त्याचबरोबर वाढते नागरीकरण या तुलनेत पोलिसांची संख्याबळ कमी आहे। त्यामुळे पोलिसांबरोबरच काम करण्याकरिता पोलीस मित्रांची फळी उभारण्यात आली आहे। प्रत्येक क्षेत्रातील निष्णात पोलीस मित्र म्हणून समावेश करणाऱ्याला पोलिसांनी प्राथमिकता दिली आहे। त्यामुळे एखादी घटना घडल्यास त्या क्षेत्रातील पोलीस मित्रांची मदत होणार आहे। परिमंडळ 2 मध्ये पनवेल, नवीन पनवेल, खांदेश्वर, कामोठे, खारघर, कळंबोली, तळोजा, उरण, नावाशेवा हे पोलीस ठाणे असून वाढत्या लोकवस्तीला पोलीस यंत्रणा कमी पडत आहे। त्याचबरोबर निवडणुका, मोर्चे, आंदोलन, सभा, VIP बंदोबस्त यामध्ये पोलीस सतत व्यस्त असतात। त्यांच्या मदतीला स्थानिक पोलिसांकडून एकूण 900 पोलीस मित्रांची नियुक्ती करण्यात आली आहे। ब्युरो रिपोर्ट, MVTV। पनवेल व सिडको वसाहतीत कुठेही रिक्षा व्यवसायासाठी मीटरचा वापर केला जात नाहीये, त्यामुळे रिक्षा चालक आणि प्रवाशांमध्ये अनेकदा भाडेदरावरून वादही होत आहेत। प्रवाशांकडे पर्याय नसल्याचे लक्षात आल्यावर रिक्षा चालक मनमानी भाडे आकारत असल्याचं दिसून आलंय। पनवेल व सिडको वसाहतीत कुठेही रिक्षाच्या व्यवसायासाठी मीटरचा वापर केला जात नाहीये, त्यामुळे रिक्षा चालक आणि प्रवाशांमध्ये अनेकदा भाडेदरावरून वादही होतात। प्रवाशांकडे पर्याय नसल्याचे लक्षात आल्यावर रिक्षा चालक मनमानी भाडे आकारत असल्याचं दिसून आलंय। गेल्या अनेक दिवसांपासून मीटर प्रमाणे भाडे आकारण्याबाबतच्या सूचना प्रवाशांकडून करण्यात येत असल्या तरी RTO ने अद्याप याबाबत ठोस भूमिका घेतली नाहीये। पनवेल, नवीन पनवेल, कळंबोली, कामोठे, खारघर या परिसरात 5,000 पेक्षा जास्त रिक्षा व्यवसाय करतात। NMMT ने आपली सेवा शहरात सुरू केली असली तरी प्रत्येक वेळी ही सार्वजनिक वाहतूक व्यवस्था उपयोगी पडतेच असे नाही। परिणामी रिक्षा चालकांच्या मनमानीमुळे प्रवाशांच्या खिशाला चांगलाच फटका बसतोय। नवी मुंबई, मुंबई, ठाणे या ठिकाणी सातत्याने भाडे मिळत असल्याने मीटर प्रमाणे परवडते। पनवेलमध्ये हे परवडणार नसल्याचे रिक्षा चालकांचे म्हणणे आहे। त्यातच स्थानिक रिक्षावाले बाहेरच्या रिक्षावाल्यांना त्या ठिकाणी व्यवसाय करू देत नाहीयेत, त्यामुळे येण्या जाण्याचे दोन्ही भाडे प्रवाशांकडूनच घेतले जात असल्याचे रिक्षा चालक सांगत आहे, ज्यामुळे प्रवाशांमध्ये नाराजी पसरली आहे। ब्युरो रिपोर्ट, MVTV। NMMT च्या बसेसमध्ये लावण्यात आलेले CCTV कॅमेरे बंद अवस्थेत असल्याचं निदर्शनात आलंय। परिणामी प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झालाय। कॅमेरे बसवल्यानंतर अवघ्या 2 वर्षातच CCTV धूळ खात पडले। 2013 साली NMMT प्रशासनाने जवळपास 150 बसेसमध्ये CCTV बसवले होते। साधारण बसेस बरोबरच वातानुकूलित बसेसमध्ये सुद्धा सुरक्षेच्या दृष्टीने हे कॅमेरे बसवले होते। वाढते दहशतवादी हल्ल्यांबरोबरच इतर बेकायदा हालचालींवर नजर ठेवण्यासाठी NMMT च्या बसेसमध्ये कॅमेरे बसवले गेले होते। परिवहन प्रशासनाने 2010 मध्ये 30 वातानुकूलित बसेससह 150 बसेसमध्ये CCTV लावण्यासाठी कॅमेरे खरेदी केले, मात्र सध्यस्थितीत अर्ध्याहून अधिक कॅमेरे हे सुस्थितीत नसल्याचं समोर आलंय। ब्युरो रिपोर्ट, MVTV। आजच्या बातमीपत्रात इतकंच। नमस्कार।